रेल्वेच्या सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी दादर हे स्थानक आहे आणि दादर स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ज्या 11 धीम्या लोकल आहेत त्या आता दादर ऐवजी परेलहून सुटणार असल्याची माहिती दिलेली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय दादरच्या ज्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 आहे याच्या रुंदीकरणाचं काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे. एकूणच आपण पाहतोय सध्याच्या दादर फलाट क्रमांक 1 ची लांबी जी आहे ती 270 मीटर आहे आणि रुंदी जी आहे ती 7 मीटर आहे. सध्याच्या या रुंदीमध्ये 3.5 मीटर वाढ करून ती 10.5 मीटर करण्याचा निर्णय जो आहे तो मध्य रेल्वेने घेतलेला आहे. जवळपास हे काम जे आहे ते 15 सप्टेंबर पासून सुरू होणार असून पुढील 2 महिन्यामध्ये हे काम जे आहे ते पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि या कामासाठी जवळपास 1 कोटी रुपये खर्च जे आहे ते करण्यात येणार आहे. मात्र यापुढे 15 सप्टेंबर पासून जे काम सुरू होणार आहे यासाठी ज्या धीम्या लोकल आहेत त्या सगळ्याच लोकल ज्या आहेत त्या परळपासून सुटणार आहे, त्यामुळे कुठेतरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेकडनं देखील तितकीच खबरदारी घेण्यात आलेली आहे. ब्युरोजनिस राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.